राष्ट्रीयवादी काँग्रेसच्या वतीनं आणि काँग्रेसच्या वतीनं आज तहसील कार्यालयावरती हल्लाबोल आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला होता. एकूणच हे हल्लाबोल आंदोलन का केलं होतं, मागण्या कुठल्या आहेत आपण त्यांनाच विचारणार आहोत. कुठल्या कुठल्या मागण्या एकूण आज तुम्ही तहसीलवरती आला होता? बऱ्याच मागण्या होत्या. कर्जमाफीचा मुद्दा होता, संपूर्ण कर्जमाफीचा, बोंडाळीचा प्रादुर्भाव 100% झालेला आहे. हमीभाव केंद्र जाचकाठी लादून या ठिकाणी चालू केले, जेणेकरून शेतकरी त्या ठिकाणी त्याची म्हणजे माल घेऊन यायला खूप अशा अडचण येतात. अशा सर्व अशा बऱ्याच मागणी घेऊन आज या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केलं. आपण पाहतोय हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. दादा, कुठल्या कुठल्या मागण्या प्रामुख्यानं होत्या? आज गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीची मागणी आहे, त्यापर्यंत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. अशा सगळ्या मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी तहसीलवर जाते होते. कुठल्या कुठल्या सरकारची भूमिका कशी काय सांगा? कर्जमाफी बरोबरच कापसाला गुजरातप्रमाणे 500 रुपये बोनस द्यावा ही एक प्रमुख मागणी आहे. भारतीय जनता पक्षाचंच तिथं सरकार आहे, फक्त निवडणुका आल्या त्या ठिकाणी 500 रुपयाचा बोनस कापूस उत्पादक शेतकऱ्याला दिला जातो. मध्य प्रदेशमध्ये बाजारभाव आणि हमीभाव यातलं जे काही अंतर आहे ते अनुदान म्हणून मध्य प्रदेशचं सरकार देतं. कर्नाटकमध्ये शेतकऱ्याला 20 फुकट मिळते, तेलंगणामध्ये 20 फुकट मिळते. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं की त्यांना ह्या सवलती मिळू नयेत? परंतु हा दुतोंडी गांडुळासारखा प्रकार आहे त्यांचं राज्य. म्हणजे जिथं इलेक्शन आहे तिथं भरपूर घोषणा करायच्या. मोदी साहेब स्वतः घोषणा करतात की मी बिहारला 1,25,000 कोटी रुपयाचं पॅकेज देईल. म्हणजे गुजरातचं इलेक्शन आहे तिथं काय पॅकेज द्यायचं आहे ते द्यायचं, त्या ठिकाणी बुलेट ट्रेनचं उद्घाटनाचा तमाशा करायचा आणि आपण काहीतरी जगावेगळं करतोय असं दाखवण्याचा त्यांचा केबिलवाना प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आता जनतेला त्यांचं खरं रूप हे दिसलेलं आहे आणि निश्चितपणानं जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार. आज तुम्ही हल्लाबोल केलं, या पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल? आता हल्लाबोल ही सुरुवात आहे. संपूर्ण कर्जमाफी पदरात पडेपर्यंत आणि हमीभावाची शाश्वती मिळेपर्यंत हे आंदोलन चालू आहे. आपण पाहतोय हे आंदोलन केलं होतं, आणखी काही आपल्या सोबत नेते आहेत. सर, एकूण आज किती शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते आणि शेतकऱ्यामध्ये कशा पद्धतीने सरकारबरोबर रोष आहे? आजच्या ह्या हल्लाबोल आंदोलनामध्ये कमीत कमी 10,000 शेतकरी सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आज परेशान आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे, गेले 4 वर्ष दुष्काळात गेले शेतकऱ्याचे, पाऊस नव्हता. आता कुठेतरी धरणं भरलेत, बंधारे भरलेत, नद्या भरल्यात आणि आज लाईट कनेक्शन शेतकऱ्याचे या सरकारनं तोडले तर की बिल भरा म्हणून, आणि आज कुठेतरी शेतकऱ्याला 4 पैशाचं उत्पन्न मिळवण्याची प्रयत्न करते शेतकरी, तर तेही हे सरकार मिळू देत नाही. अशा प्रकारचं चारही बाजूनं शेतकरी या ठिकाणी कोंडीत आला आहे. त्या ठिकाणी सोयाबीनला भाव नाही आहे, सोयाबीनची त्या ठिकाणी खरेदी करायला कोणी तयार नाही आहे. 2100 च्या वर 2000 च्या आतमध्ये सोयाबीन शेतकऱ्याला घालावं लागले. जे सोयाबीन ज्या ठिकाणी 10-10, 20-20 क्विंटलचा उतार यायचा, ते सोयाबीन कुठं 2-2 क्विंटलचा उतार शेतकऱ्या आला आहे. म्हणजे पेरलं ते बी निघाय तयार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याचे असताना ते बी माल कोणी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याला आता फाशी घ्यावं का काय असा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात विचार आहे. म्हणून हा तीव्र रोष या सरकारच्या विरोधात शेतकऱ्याचा, हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे अशी भूमिका सर्व शेतकऱ्याच्या ठिकाणी झाली. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं येऊन तहसीलवर हल्लाबोल मोर्चासाठी या ठिकाणी आलो आहे. आपण पाहतोय हे सगळे माजलगावमधले नेते होते, त्यांनी आज तहसीलवरती हे आंदोलन काढलं आणि तहसील अधिकारी आहेत त्यांना पंचनामे करण्याच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. मात्र कापसाला भाव नाही, कापसाला बोंडवाळी आली झाली, त्याचं नुकसान मिळत नाही, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आज माजलगाव तहसीलवरती शेतकऱ्यासह नेत्यांनी मोठा हल्लाबोलच केला. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड जिल्ह्यातील.